2019 लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाचे पाणीपत झाले. याच निवडणुकीत काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून चंद्रपूर वणी आर्डी मतदारसंघातून बाळू धानोरकर निवडून आले, त्यामुळे त्यांना नवसाला पावणारे खासदार म्हणून ओळख मिळाली. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी शोकाकुल भावना व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला. धानोरकर हे अतिशय लोकप्रिय नेते होते आणि मागच्या वेळेला त्यांना तिकीट शेवटच्या क्षणी तिकीट माझ्या रावजी गांधी यांना त्यांनी त्यांना तिकीट काँग्रेसचे तिकीट दिलं होतं आणि त्यांनी रावजीला शब्द दिला होता की ही शिकवी निवडू आहे आणि तिथे त्यांनी शब्द पाळला. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे पहिल्या दिवसापासून लोकसभेमध्ये गरीब माणसाचे, सर्वसामान्य माणसाचे, असंघटित माणसाचे प्रश्न मांडण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आणि ती त्याच्यामध्ये यशस्वी तो झाली. आमच्या राजकारण दृष्टिकोनातून पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यातून त्यांनी 3 आमदारसुद्धा निवडून आले. अशा प्रकारचं काँग्रेसचे बलवान नेतृत्व आणि सर्वसामान्य माणसाला हवं असं वाटणारं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब धानोरकर आज ते आमच्यामध्ये राहिले नाही. ही अतिशय दुःखाची आणि क्लेशदायक अशी गोष्ट घडली आणि ते वयाच्या 47 वर्षी जाणं हे सुद्धा अतिशय म्हणजे न पटणारी गोष्ट, पण दुर्दैवाने ती गोष्ट घडलेली आहे.